महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे हजारो नागरिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. मात्र यंदा कोरोना संकट असल्याने नागरिकांनी घरातून तसेच आपापल्या परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. विशेष म्हणजे दरवर्षी अनुयायी हार फुले वाहून मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहतात. यामुळे मोठ्या प्रमाणात हार फुले वाहिले जातात. हे हार फुले दुसऱ्या दिवशी कुठल्याही उपयोगाचे न राहता कचरा म्हणून वाया जातात. ही गोष्ट आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता उल्हासनगरात शिवसेना शाखाप्रमुख राजेश दुर्गे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वीर तानाजीनगर शाखेत एक वही एक पेन सामाजिक उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख दत्ता पुळके, रणजित गायकवाड, राहुल दुर्गे, महेश गायकवाड, अनिकेत भोईर, आकाश बामणे व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज या ठिकाणी मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय जनता कॉलनीतील शिवसेना शाखेमध्ये त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. आज चैत्यभूमीवरती बराचसा संपूर्ण भारतातून त्या ठिकाणी येऊन महामानवास अभिवादन करण्यात येतं. परंतु कोरोनाच्या या महामारीमध्ये त्या ठिकाणी दर्शनास बंदी घालण्यात आलेली असल्यानं या ठिकाणी स्थानिक शाखाप्रमुख राजू दुर्गे यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. महामानवास अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी वही आणि पेन बाबासाहेबांच्या फोटोजवळ अर्पण करून त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. त्यांचं खरोखर या ठिकाणी कौतुक करावं असं थोडं आहे. या महामानवाला तमाम उल्हासनगर 5च्या वतीनं आम्ही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.